वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे शेवयांची खीर। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी बारीक शेवया घेतल्या आहे, ज्या बाजारामध्ये मिळतात मार्केटमध्ये त्याच बारीक शेवया आहेत या। एक चमचा साजूक तूप, थोडीशी वेलची पूड, सुका मेवा आवडीनुसार, अर्धा लिटर दूध। आता एवढ्या साहित्यासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आपण आवडीनुसार यामध्ये कमी जास्त साखर घालू शकतो। आता आपल्याला हे दूध 10 ते 15 मिनटासाठी उकडायला ठेवायचं आहे गॅसवर। चांगलं उकडू द्यायचं 10 ते 15 मिनटासाठी। आता हे दूध उकडून होतोय तिथपर्यंत आपण ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहे। आपल्याला हे शेवयांचे तुकडे करून घ्यायचे आहे थोडे। याप्रमाणे या शेवयांचे आपण तुकडे करून घेतलेले आहे। आता ह्या शेवया आपल्याला भाजून घ्यायच्या आहे, तव्यावर घालायच्या आणि त्यानंतर यावर थोडंसं तूप घालायचं। तूप घालून आता ही शेवया आपल्याला 1 ते 2 मिनटासाठी परतवून घ्यायच्या आहे। त्या जळायलाही नको आणि छान गोल्डन कलरवर भाजल्या गेल्या पाहिजे। ते बारीक असल्यामुळे पटकन भाजल्या जातात, त्यामुळे सतत परतवत राहायच्या आहे त्या, नाही तर जळू शकतात। याप्रमाणे छान अशा गोल्डन कलरवर ह्या शेवया भाजून झालेल्या आहे। आता या शेवया काढून घ्यायच्या आहे भाजून झाल्यावर। आता आपण ह्या शेवया भाजून घेतल्या आहे, यावरच पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे आणि या तुपावर आपण जो सुका मेवा घेतलेला आहे तो थोडासा भाजून घ्यायचा, परतवून घ्यायचा आहे। किंवा जास्तीचं तूप घालून तळूनही घेऊ शकता। चांगला रोस्ट करून घ्यायचा आहे हा। याप्रमाणे छान असं हे रोस्ट करून झालेलं आहे, हेही काढून घ्यायचं। आणि 15 मिनटासाठी आपण दूध उकडायला ठेवलेलं होतं, थोडंसं दाटपणाही त्याला आलेलं आहे। याप्रमाणे दुधालाही चांगली उकळी आलेली आहे, बरंचसं दाट झालेलं आहे। आता या दुधामध्ये आपल्याला भाजून घेतलेल्या शेवया घालायच्या आहे। गॅस सिम ठेवायचा, कारण लगेच शिजतात, जास्त वेळ ठेवल्या तर जास्त शिजून जातात। त्यामुळे लगेच आपल्याला शेवया घातल्याबरोबर अगदी अर्ध्या मिनटाच्या आतच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। एकत्र करून घ्यायच्या, चांगल्या कालवून घ्यायच्या या दुधामध्ये। साखर घालायची आवडीनुसार कमी जास्त। रोस्ट करून घेतलेला सुका मेवा घालायचा आहे भाजून घेतलेला। आणि आता लगेच गॅस बंद करायचा, दूध गरम असल्यामुळे साखर लगेच विरघळते, त्यामुळे जास्त असं साखर विरघळत ठेवायची गरज नाही आहे। याप्रमाणे छान अशी ही शेवयांची खीर तयार झालेली आहे। आता शेवटी आपल्याला यामध्ये वेलची पूड घालायची आहे। वेलची पूड अगोदरच घालायची नाही, नाहीतर तिचा स्मेल जो आहे तो त्यामध्ये चांगला पसरत नाही, निघून जातो। त्यासाठी वेलची पूड नंतर घालायची आहे। शेवटी मिक्स करून घ्यायचं। याप्रमाणे बघू शकता अतिशय छान आणि सुंदर अशी ही शेवयांची खीर झटपट बनून तयार आहे।